हरियाणातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धरून दाखविले निवेदन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाचा दौरा केला. समृद्धी महामार्गामुळे बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता नाही, तर काही ठिकाणी महामार्गावरील पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. या समस्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या तयारीत आलेल्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते, तर काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा भरधाव वेगाने जात असताना त्यांना दुरून आपल्या मागण्यांची निवेदने दाखविली आहेत. महामार्गाचे पाणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आणि आम्ही इथे समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी थांबलो असता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांची समृद्ध करण्यासाठी आहे असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख अडचणी आहेत म्हणजे शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्याच्यानंतर या जे पाणी आहे हे पाणी आमच्या शेतात जाते समृद्धी महामार्गाचं, त्यामुळं आणि ज्या जे अंडरपास केलेले आहेत ते अंडरपास जमिनीच्या खोल आहेत आणि ज्याची हाईटसुद्धा कमी आहे, याच्यामुळं भरपूर अशा अडचणी आहेत. ह्या अडचणी आमच्या न त्यांनी ऐकता हे 140 स्पीडनं का 50 स्पीडनं गेलेले आहेत हे आम्हाला फक्त डोळ्यांनी दिसले की एवढ्या स्पीडनं गाड्या गेलेल्या आहेत. आमची मागणी एवढीच आमची विनंती आहे होती की आमचं जे निवेदन होतं आणि आमची मागण्या होत्या की आमच्या ज्या मागण्या आहेत शेतरस्त्याच्या आणि ज्या पाण्याची आणि ज्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण कराव्या. परंतु हे जे असं मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, परंतु शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हे ऐकून घेत नाहीत हे आम्हाला आज अधोरेखित झालं.